नमस्कार मित्रांनो, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्याबाबतचा शासन निर्णय हा देण्यात आलेला आहे. याचा JR ही आलेला आहे तो आपण बघणार आहोत. तर हा JR आपण बघू शकतो. दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी हा JR आलेला आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केलेली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांना धान लागवडीखालील जमिनी धारणेनुसार प्रति हेक्टरी ₹20,000 त्याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपण राशी देण्याबाबतचा हा JR आहे. तर हा JR आहे तुम्ही बघू शकता. तर याचा शासन निर्णय आपण पाहू शकतो. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभाव व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपण राशी अदा करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी. म्हणजेच जर तुमची जमीन 2 हेक्टर असेल तर तुम्ही 40,000 रुपयेपर्यंत लाभ घेऊ शकता. तर एवढंच मित्रांनो, धन्यवाद.